अहमदनगर मधून आहे। अहमदनगरला उद्या ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, कल्याणराव दळे, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर, राम शिंदे यांच्यासह इतरही नेते उपस्थित राहणार आहेत। सध्या या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून यासाठी 500 समन्वयकांचं पथक तयार करण्यात आलंय, तर स्वतंत्र पार्किंग, पाणी आणि येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। अहमदनगरला उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या अहमदनगरच्या क्लेरा बुरुज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे। फ्लेक्स असतील किंवा ही मंचची व्यवस्था असेल ती या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिल्हाभरातूनच नाही तर राज्यभरातून देखील लोक येण्याची शक्यता जी आयोजकांनी व्यक्त केलेली आहे आणि आता ह्या मैदानावरती सगळी साफसफाई केली असून पिवळे झेंडे जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर एकूणच उद्या पिवळं वादळ जे आहे ते अहमदनगरमध्ये धडकणार आहेत। काही समन्वयक आपल्या सोबत आहेत, कशी तयारी सुरू आहे आणि काय सांगाल? तयारी जिल्ह्याभरातून नगर शहरातून जोरदार तयारी चालू आहे। आज या ठिकाणी ग्राउंडवर प्रत्येक ठिकाणी झेंडे, रोडनी बॅनर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक स्तरावर त्यांनी पोस्टर्स भुजबळ साहेबांच्या सभेचे लावलेले आहेत। एल्गार मेळावा हा यशस्वीतेने संपन्न व्हावा याकरता सर्वोत्परी प्रयत्न चालू आहे आणि हे यशस्वी मेळावा हा एल्गार मेळावा यशस्वी होणारच। तर नक्कीच आपण बघतो की हा मेळावा यशस्वी होण्यास आयोजकांनी म्हटलेला आहे। तर नगर शहरामध्ये संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये देखील आता बॅनरबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरा विक्रम बनकरसह कुणाल जाय, कट्टी 9 मराठी, अहमदनगर।